बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीपासून करूया. तलावात बोटिंग करण्यासाठी रोखलं म्हणून एका व्यक्तीने कर्मचाऱ्याला चक्क मारहाण केल्याचा प्रकार पवईत घडलाय. न्यूटन जोशवा असं त्याचं नाव असून त्यानं कर्मचारी असलेल्या इम्रान शेखला जबर मारहाण केली आहे. ही मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पवई तलावात हाऊसबोट उलटल्यामुळे काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता आणि या अपघातात 3 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि त्यानंतर मुंबई महापालिकेनं तलावात बोटिंग करण्यास मनाई केली आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणी पवई पोलिसांनी कुठलाही गुन्हा अजून तरी नोंदवलेला नाही आहे. पोलिसांवर या प्रकरणी कुठला दबाव येतोय का असा प्रश्न आता सगळ्यांना पडतोय आणि त्या दबावामुळेच मारहाणीचा गुन्हा नोंदवला जात नाही आहे का असा आरोप आता असोसिएशननं केला आहे. बोटिंगला रोखलं म्हणून ही मारहाण करण्यात आली. आपण बघू शकतो सीसीटीव्ही फुटेजमध्ये कशा पद्धतीने ही मारहाण करण्यात आली आहे. न्यूटन जोशवा असं या मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. तिथे कर्मचारी असलेल्या इम्रान शेख यांनी त्यांना पवई तलावात बोटिंग करण्यापासून रोखलं. यावेळी इम्रान शेखला या न्यूटन जोशवानी बेदम मारहाण केलेली आहे. पण इतकी मारहाण करून सुद्धा याचं सीसीटीव्ही फुटेज असून सुद्धा हे सगळं स्पष्टपणे दिसत असताना सुद्धा पोलिसांनी या प्रकरणात कुठलाही गुन्हा नोंदवलेला नाही आहे. या प्रकरणात पोलिसांवर येत असलेल्या दबावामुळेच हा मारहाणीचा गुन्हा नोंदवला जात नाही असा आरोप असोसिएशननं केला आहे.